नमस्कार, मी आहे सोनाली। अनवीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे तिळगुळाच्या खुसखुशीत करंजा, अचूक प्रमाण आणि अचूक माहिती। चला तर मग पाहूया ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य हवं आहे। आपण 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1/2 वाटी साजूक तूप पातळ करून घेतलेलं आहे, तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता मोहनसाठी, आणि इथे 1 वाटी दूध मिश्रित पाणी घेतलेलं आहे। तुम्ही पूर्णपणे दूधही घेऊ शकता किंवा पूर्णपणे पाणीही घेऊ शकता। तसंच 1 वाटी स्वच्छ केलेले तीळ आहे आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे। हा गूळ चिक्की नाही आहे, साधा गूळ घेतलेला आहे। 1 चमचा वेलची पूड आहे। इथे आपण एका भांड्यामध्ये साळून घेतलेला रवा घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पातळ केलेलं तूप आपण यामध्ये ऍड करून घेऊया। मोहनासाठी आपण इथे पातळ केलेलं तूप वापरलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। तसंच इथे मी 2 वाटी रवा वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा असंही प्रमाण घेऊ शकता किंवा 2 वाटी मैदा असंही प्रमाण घेऊ शकता। आपण जे तूप घेतलेलं आहे ते रव्याला सगळीकडे व्यवस्थित छान चोळून घ्यायचं, छान चोळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचा मुठका वळला जातोय। आणि आता थोडं थोडं हे पाणी मिक्स असलेलं दूध यामध्ये टाकून आपण रवा छान मळून घेऊया। इथे आपला रवा मळून तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं मळून घ्यायचं आहे, कारण की हे फार घट्ट जर मळलं तर थोड्या वेळाने रवा फुलून हे पीठ अजून घट्ट होतं, त्यामुळे पोळीसाठी जसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे। 1 वाटीतलं एवढं शिल्लक आहे, 1/2 वाटीला थोडंसं जास्त दूध लागलेलं आहे आपल्याला। आता याला झाकून ठेवूया आणि तीळ भाजून घेऊया। इथे पॅनमध्ये आपण स्वच्छ केलेले तीळ घालून घेऊया आणि मंद गॅसवर तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। तिळाची करंजी ही अतिशय चविष्ट लागते आणि तिळाची करंजी करताना नेहमी ही गुळच वापरला जातो। इथे साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे। तीळ भाजताना नेहमी गॅसची फ्लेम ही मंद किंवा स्लो असावी। तुम्ही हाय फ्लेमवर जर तीळ भाजले तर ते जास्त भाजले जातात आणि चवीला खूप करपट असे लागतात आणि कडवटही लागतात, त्यामुळे तीळ भाजताना ही एक महत्त्वाची टीप आहे। आणि फार कमी भाजले गेले तरी ते चवीला छान नाही लागत। तर आपले तीळ होत आलेले आहे, भाजून झालेले आहे। आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तीळ थंड झालेले आहे, यातले 1/2 तीळ आपण यामध्ये घालूया आणि यातला 1/2 गुळ यामध्ये घालून घेऊया। तसंच यातली 1/2 वेलची पूड आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे आपला तीळ आणि गुळाचं मिश्रण मिक्सरमध्ये काढून तयार आहे, अशाप्रमाणे झालेलं आहे। इथे आपण 1/2 तास रवा भिजत ठेवला होता, आता 1/2 तासानंतर काय करायचं, एक तर तुम्ही रवा थोडासा कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये एकजीव करून घेऊ शकता, जेणेकरून आपलं पीठ खूप सॉफ्ट होईल। तर मी मिक्सरमध्ये करून दाखवते तुम्हाला। यात थोडंसं मी पीठ टाकलेलं आहे, आता एकदा मिक्सरला जस्ट याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। जस्ट अशा प्रकारे मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे। आता हलक्या हाताने याला मळून घेऊया पुन्हा एकदा। मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ते लवकर सॉफ्ट होतं आणि जसं आपल्याला आपण पोळीला घेतो तेवढं पीठ मी घेतलेलं आहे। आता हे आपण
पुरी सारखं लाटून घेऊया। आपल्याला कितपत पातळ हवी आहे, कितपत जाड हवी आहे त्यानुसार लाटून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही अशी मोठी पोळी लाटून कटरनी त्या तीन चार पुऱ्या करंजीच्या पात्या एका वेळेला काढू शकता। इथे लाटून घेतलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की हिचा आकार व्यवस्थित नाही आलेला, पण आपण एक वाटी घेणार आहे। वाटीच्या मदतीने आपण एक सारखा आकार कट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या सर्व करंज्या ह्या एकसारख्या येतील। तुम्ही पाहू शकता एवढं जाड घेतलेलं आहे। आता इथे सेंटरला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण साधारण एखादी चमचा सारण भरूया, एक ते दीड चमचा, आणि हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे सारणाला। तसंच इथे साईडने इथे आपण पाणी लावूया, जेणेकरून याच्या कडा व्यवस्थित सील होतील। थोडंसं हाताने प्रेस करूया जेणेकरून आपल्याला कडा व्यवस्थित प्रेस करता येतील। आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, सील करायचं आहे आणि मग आपल्याला मुरड घालून घ्यायची आहे। इथे आपण छान प्रेस करून घेतलेला आहे। आता छान याला मुरड पाडून घेऊया। जस्ट दाबायचं आणि प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे सर्व करंजा बनवून घेऊया। मी तेल तापत ठेवलेलं आहे, पण नेहमीप्रमाणे करंजी करताना माझी टीप, करंजी घेऊन तिला अगदी एखादी छिद्र समोरून आणि एखादी छिद्र एक ते दोन छिद्र मागून पडायची, जेणेकरून तुमची तेलात घातल्यानंतर करंजी कधीही फुटणार नाही। आता आपण तेलात घालून घेऊया। तेल मध्यम गरम आहे आणि गॅसची फ्लेम ही कमी आहे। इथे एक तीन करंजा तळून घेऊया आपण आधी। करंजी आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायची आहे। इथे एक ते दीड मिनिट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा लालसर कलर आलेला आहे करंजीला। आता आपण याची बाजू टर्न करून घेऊया। इथे मस्त अशा लालसर आपल्या करंजा तळून तयार आहे। याच प्रकारे आपण बाकीच्या सर्व करंजा तळून घेऊया। हे आपण काढून टिश्यू पेपरवर ठेवूया। ह्यामध्ये आपण तिळगुळ वापरले आहे, तसंच बारीक बारीक टिप्स ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्हाला करंजी करताना खूप उपयोगी पडतील। इथे मस्त अशा आपल्या तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत अशा करंजा तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही नेहमीप्रमाणे जरूर ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी भेटतील। धन्यवाद।